अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील फत्तेपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला असून या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। समस्त गावकरी, शक्ती संघर्ष फाउंडेशन, हनुमान मित्रमंडळ, आदिवासी ग्रुप, तिरंगा मित्रमंडळ टाकळी यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून फत्तेपूर येथील आनंद मंगल कार्यालयात हे रक्तदान शिबिर पार पडले। तर बहुतांशी रक्तदात्यांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। आज आपल्या फत्तेपूर शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। संत गजानन महाराज यांचा आज प्रकट दिन, त्याच्यानंतर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्व समाजातून सर्व नागरिकांच्या ग्रुप ग्रामपंचायत फत्तेपूरच्या वतीने इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिरासाठी आपल्याकडे जळगाववरून रेड प्लस सोसायटी हे आलेले आहे आणि त्यांच्या मार्फत आपले युवा वर्ग इथे रक्तदान करणार आहे। जवळजवळ 50 ते 60 युवकांनी इथे नाव नोंदणी केलेली आहे, त्यापैकी जवळजवळ 50 रक्तदान इथे अपेक्षित आहे। आणि या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आपल्या गावाचे सरपंच पुन्हा पुष्पाबाई पुन्हा शेजुळे, त्याच्यानंतर उपसरपंच यशवंत पाटील यांच्या हस्ते इथे झालेले आहे। भरपूर असा युवक वर्ग इथे उपस्थित असून मोठ्या उत्साहाने इथे रक्तदान केले जात आहे। आणि या कोरोना प्रादुर्भावामुळे जो रक्ताचा तुटवडा भासत आहे तो कुठेतरी कमी होऊन आम्ही थोडासा आमचा प्रयत्न आहे म्हणून आमचं शक्ती संघर्ष फाउंडेशन, हनुमान मित्र मंडळ, तिरंगा ग्रुप, आदिवासी ग्रुप, त्याच्यानंतर असे भरपूर असे युवक आहे की त्यांनी इथे योगदान दिलेलं आहे आणि रक्तदान करत आहे। म्हणून सर्व रक्तदान जे दाते आहे त्यांचे मी शब्दसुभाने स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि पुढील काळात सुद्धा त्यांनी असेच रक्तदान करावे अशी सदिच्छा व्यक्त करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार।